नमस्कार, मी डॉक्टर श्रीराम हिरलेकर। आज आपल्याला पावसाळ्यातील आजार आणि होमिओपॅथी याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करतोय। नेहमीची येतो मग पावसाळा या उक्तीप्रमाणे मे महिना संपला की पावसाळ्याचे वेध लागतात, आणि यंदा तर खूपच पाऊस पडतोय। अशा वेळी पावसाळ्यामध्ये उद्भवणारे आजार म्हणजे सर्दी, खोकला, फ्ल्यू, विविध प्रकारचे ताप जसे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यापैकी काही आजार होण्याची शक्यता असते। आणि सध्या जे वातावरण आहे पावसाचं, त्यामुळे हवा ओलसर राहते आणि अशी हवा ही अशा विषाणूंच्या वाढीसाठी एक पोषक वातावरण असतं, आणि म्हणून असे आजार पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फैलावतात। तर आज आपण अशा आजारांमध्ये काय करावं याबद्दल पाहणार आहोत। पावसाळ्यातील आजार आणि होमिओपॅथी यामध्ये आज आपण सर्दी आणि खोकला या आजाराबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत। सर्दी खोकला हा या पावसाच्या दिवसांमध्ये नेहमीचाच असतो। पावसाळ्यातील आजार आणि होमिओपॅथी या सदरामध्ये आज आपण सर्दी आणि खोकला याबद्दल माहिती घेणार आहोत। पावसाच्या दिवसांमध्ये सर्दी खोकला हा कॉमन आहे, बऱ्याच जणांना होतो, आणि यासाठी आपल्याला होमिओपॅथीद्वारे कशी मदत करता येईल याची आज आपण इथे माहिती घेतो। एक म्हण अशी आहे की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर। हे आजार होऊ नयेत ते कसे टाळता येतील हे आपण अगोदर पाहूया। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खूप पाऊस पडत असताना पावसात भिजू नका, छत्री किंवा रेनकोटचा वापर करा, जेणेकरून तुम्ही या थंड पाण्यापासून स्वतःचा बचाव करू शकाल। थंड पदार्थ म्हणजे कोल्ड्रिंक्स किंवा फ्रीज मधील वस्तू असतील तर त्या खाणं किंवा पिणं टाळा। फ्रीज मधल्या वस्तू ह्या वापरण्यापूर्वी किमान अर्धा तास बाहेर काढून त्यात नॉर्मल तापमानाला येतील अशा ठेवा आणि मगच त्या वापरा। डासांपासून बचाव करणं हे देखील महत्वाचं आहे, कारण डासांमुळे चिकनगुनिया, डेंग्यू, मलेरिया असे आजार फैलावतात। अस्वच्छ अन्न टाळा, कारण अस्वच्छ अन्नामधून आपल्याला जंतू संसर्ग होऊ शकतो, त्याच्यामुळे फूड पॉइझनिंग, डायरिया किंवा टायफॉइड सारखे आजार होतात। जसं दूषित अन्नातून आजार होतात तसेच दूषित पाण्यातूनही आजार होतात, म्हणजे टायफॉइड किंवा कावीळ हे आजार दूषित पाण्यातून पसरतात। तसंच तेलकट पदार्थ टाळा, कारण या तेलकट पदार्थांमुळे घशामध्ये खवखव निर्माण होऊन खोकला येतो। जर का सर्दी खोकला वगैरे त्रास होत असेल तर आपण प्रथम घरगुती उपचार करतो। आल्याचा चहा हा अतिशय उत्तम, गरम वाफळता आलं घातलेला चहा हा आपल्या घशाला आराम देतो। काही जण त्याच्यामध्ये लिंबू पिळूनही वापरतात आणि तो सुद्धा औषधी गुणधर्म असणारा चहा ठरतो। काही जण हर्बल टी पितात, तो देखील चांगला असतो। घसा खवखवत असेल, खोकला लागला असेल तर अशा वेळी हळद आणि दूध घेणं अतिशय चांगलं। काही जण त्याच्यामध्ये गुळ घालून ते तापवून घेतात, त्याच्यामुळे अधिक चांगला फायदा होतो। खोकल्यासाठी तसेच घशाला आराम मिळावा
यासाठी कोमट पाण्यामध्ये मध टाकून ते पाणी पिल्यास खूप फायदा होतो. घशाची खवखव जास्त असेल तर कोमट पाण्यात मीठ टाकून त्याच्या गुळण्या कराव्यात, म्हणजे घसा साफ होऊन घशाला आराम मिळतो. सर्दी झाली असल्यास, अंगदुखी असल्यास तुळशीच्या पानांचा काढा हा अतिशय उत्तम. सर्दीने नाक बंद होत असेल तर गरम पाण्याची वाफ घेणं कधीही चांगलं. परंतु या सगळ्या बरोबरच शारीरिक आणि मानसिक विश्रांती घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. या घरगुती उपचारांनी जर आपला त्रास बरा झाला तर चांगलंच आहे, परंतु जर आजार खूप वाढत असेल तर त्याच्यावर वेळीच औषधोपचार करणं हे अत्यंत चांगलं. आणि होमिओपॅथीमध्ये अशी खूप छान औषधं आहेत जी आपल्याला यासाठी मदत करू शकतात. आपण काही औषधांची आज माहिती घेऊ. पहिलं औषध आहे एकोनाईट. या औषधामुळे सर्दी, ताप, खोकला हे तीनही गोष्टी पूर्ण बऱ्या होऊ शकतात. कोणत्या लक्षणांवर हे औषध घ्यावं याची काही लक्षणं मी इथे आपल्याला सांगतो. नाक बंद होणे, पातळ सर्दी वाहत असणे नाकातून, अचानक येणारा खोकला, थंड वारा लागल्याने होणारा त्रास, सतत शिंका येणे आणि त्याचबरोबर अचानक वाटणारी भीती किंवा टेन्शन किंवा पुढे काय आजार होईल आणि किती वाढेल याची भीती ज्यांना असते त्या लोकांना एकोनाईट औषधाच्या डोसने खूप छान आराम मिळतो. दुसरं औषध आहे एलियम सेपा, म्हणजे अर्थातच हे कांद्यापासून बनवलेलं औषध आहे. आणि कांद्याचा वापर घरगुती उपचारांच्या काढ्यामध्येही केला जातो, आयुर्वेदामध्येही केला जातो, तसंच होमिओपॅथीमध्ये देखील एलियम सेपा हे औषध श्वसन संस्थेच्या त्रासावरती उत्तम उपयुक्त आहे. त्याची लक्षणं अशी आहेत की एक नाकपुडी सुरू असते पण एक नाकपुडी बंद होते, नाकातून पातळ सर्दी वाहते आणि ती सर्दी वाहत राहिल्यामुळे नाक झुंबत असतं, डोकेदुखी होते, घसा खवखवायला लागतो, थंड वारा लागल्यामुळे होणारा खोकला यावर सुद्धा हे औषध उपयोगाचं आहे. याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मोकळ्या हवेत बरं वाटतं, परंतु बंद खोलीत किंवा खोलीतच्या गरम तापमानात गेल्यावर शिंका यायला जास्त सुरुवात होते, आवाज घोगरा होतो. अशा लक्षणांसाठी एलियम सेपा हे औषध 30 किंवा 200 या पोटेन्सीमध्ये वापरता येतं. कांद्या बरोबरच वापरलं जाणारं दुसरं औषध म्हणजे लसुणीपासून तयार केलेलं एलियम सटायवा. नाक बंद होणे, पातळ सर्दी असणे, शिंका येणे, मुख्य म्हणजे सकाळी उठल्यावर येणारा खोकला आणि या खोकल्यामुळे छातीत दुखणे, तोंडावाटे चिकट पांढरा स्राव येणे आणि काही वेळा खोकल्यानंतर रक्त पडणे, जसं टीबीच्या रुग्णांमध्ये दिसतं तशा प्रकारच्या लक्षणांसाठी एलियम सेपा या औषधाने त्वरित आराम मिळतो. हे औषध देखील 30 किंवा 200 या पोटेन्सीमध्ये योग्य मात्रेमध्ये घेतल्यास त्याचा फायदा होतो. या पुढलं औषध आहे ब्रायोनिया अल्बा. या औषधाचा शरीराच्या विविध भागांवर खूप चांगला परिणाम दिसून येतो आणि श्वसन संस्थेच्या त्रासांमध्ये विशेषतः सर्दी आणि खोकल्यामध्ये हे औषध अत्यंत बहुमूल्य काम करतं. आणि त्याची लक्षणं अशी आहेत की नाक बंद होतं, सायनसचा त्रास वाढतो, त्याच्यामुळे डोक्याचा पुढचा भाग म्हणजे कपाळाचा भाग दुखायला लागतो, खाली वाकल्यानंतर त्याचा त्रास जास्त होतो, नाकातून सर्दी वाहत असते, नाकाला आतमध्ये सूज येते, ज्याला आपण टर्बिनेट हायपरट्रॉफी असंही म्हणतो. या औषधाच्या लक्षणांमध्ये खोकला सुका असतो, कोरडा असतो,
खोकल्यानंतर काही बाहेर येत नाही, परंतु हा खोकला झोपल्यानंतर वाढतो आणि त्यामुळे माणसाची झोप जी काही लागलेली असते ती डिस्टर्ब होते, डोळे चुरचुरतात, शिंका येतात. या औषधाचा उपयोग घसा आणि स्वरयंत्राला येणारी सूज यासाठी देखील होतो. जेव्हा घशा टोचल्यासारखं वाटतं तेव्हाही हे औषध आपल्याला चांगली मदत करत. जस्टिसिया म्हणजेच अडुळसा, आयुर्वेदामध्ये देखील या औषधाचा खूप छान उपयोग केला जातो. होमिओपॅथीमध्ये सुद्धा हे औषध आपल्याला या लक्षणांसाठी वापरता येईल. त्याचं मुख्य लक्षण आहे सुका खोकला. जेव्हा कोविड चा आजार फैलावलेला होता तेव्हा त्याचं मुख्य लक्षण होतं चव आणि वास न कळणे, आणि या त्रासासाठी जस्टिसिया हे औषध अतिशय उत्तम उपयोग देतं. चांगला गुण येतो आणि वास व चव न कळणे हे फक्त कोविडमध्येच होतं असं नाही, तर साध्या सर्दीमध्ये सुद्धा होऊ शकतं, फ्ल्यूमध्ये सुद्धा होऊ शकतं. अशा वेळी आपल्याला घाबरण्याचं काहीच कारण नाही. थोड्या थोड्या वेळाने येणारा खोकला, छाती गच्च वाटणे, बंद खोलीमध्ये त्रास वाढणे, घसा आणि स्वरयंत्राला सूज येणे, त्यामुळे आवाज घोगरा होणे आणि अशा इतर अनेक लक्षणांसाठी या जस्टिसिया औषधाचा वापर निश्चित करता येईल. 30 किंवा 200 या मात्रेमध्ये हे औषध घेतल्यास चांगला फायदा होतो. या पुढलं औषध आहे जेलसेमिया. नाक बंद होणे, नाकामध्ये कोरडेपणा असणे किंवा पातळ सर्दी वाहणे, त्यामुळे नाकाच्या आतमध्ये सूज येणे, डोकं दुखणे, डोळे जड होणे, डोळ्यांच्या पापण्या एवढ्या जड होतात की माणसाला डोळे उघडूच नाही असं वाटतं, घसा सुजतो, घसा दुखायला लागतो, विशेषतः कोणताही पदार्थ किंवा काही वेळा फक्त पाणी औंडा गिळताना सुद्धा दुखायला लागतं, शिंका येत राहतात, चेहरा गरम वाटतो आणि हुडहुडी भरून ताप येतो. अशा लक्षणांच्या वेळी जेलसेमियम या औषधाचा आपल्याला उपयोग होतो. याचं अजून एक मुख्य लक्षण म्हणजे तोंड कोरडं असतं, परंतु तरीही त्या माणसाला त्या वेळेत तहान जाणवत नाही किंवा तहान जास्त लागत नाही. हे एक मुख्य लक्षण या जेलसेमियम औषधाच्या रुग्णामध्ये आपल्याला दिसून येत. डलकामार हे औषध ज्यावेळी थंडी वाऱ्यामुळे होणारा त्रास असतो तेव्हा अतिशय उपयोगी असणारं हे औषध आहे. म्हणून तर एक म्हण आहे की जिथे जिथे थंडी वारा तिथे तिथे डलका मारा. नाक बंद होणे, नाकातून पाणी येणे, पिवळी घट्ट सर्दी, कान दुखणे. जेव्हा सर्दी होते तेव्हा कान आणि नाक यांना जोडणारी जी एक नलिका असते त्याला आपण युस्टॅशियन ट्यूब असं म्हणतो. त्या ट्यूबमधून नाकातलं इन्फेक्शन कानापर्यंत जातं आणि कानालाही त्रास होतो आणि त्यामुळे कान दुखू लागतो. त्यासाठी हे औषध उपयोगी येतं. जसा डांग्या खोकला असतो त्याप्रमाणे बरेच दिवस चालणारा खोकला, त्यामुळे धाप लागणे, घसा सुजणे, गिळताना घसा दुखणे या गोष्टींसाठी सुद्धा डलका मारा हे औषध अत्यंत गुणकारी आहे. सर्दीमुळे शिंका येणे, मुख्य म्हणजे दमट हवेमुळे होणारे त्रास आणि मोकळ्या किंवा थंड हवेमध्ये जेव्हा त्रास वाढतो तेव्हा डलका मारा हे निश्चित आपल्या मदतीला धावून येतं. हे औषध देखील 30 किंवा 200 मात्रेमध्ये घेता येईल. तर या माहितीमधून आपल्याला जो काही औषधांचा गुणधर्म आहे, जी लक्षणं आहेत, त्याप्रमाणे
आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. या ठिकाणी मी आपल्याला एक गोष्ट महत्वाची सांगू इच्छितो की जरी मी औषधांची लक्षणं सांगितली असली तरी रुग्णाची स्थिती, रुग्णाचं वय, रुग्णाची प्रकृती जी थंड असते किंवा उष्ण असते, त्याचप्रमाणे इतर कोणते आजार आहेत का, या सगळ्याचा विचार करून औषधाची निश्चिती करावी लागते. आणि म्हणून कोणतंही औषध तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेणं कधीही चांगलं. होमिओपॅथिक औषधाचे साईड इफेक्ट होत नाहीत, परंतु इफेक्ट तर होतातच. त्याच्यामुळे अचूक औषध निवडण्यासाठी तज्ज्ञांची मदत नेहमी घ्या आणि त्यांच्याच सल्ल्याने औषधोपचार करा आणि निश्चित बरे व्हा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हे आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमैत्रिणींना देखील हे व्हिडिओ पाठवा आणि त्यांनाही निरोगी राहण्यासाठी मदत करा. धन्यवाद.